नमस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पाचगणी या ठिकाणी संविधान दिन मोठ्या श्रद्धेने साजरा करण्यात आला. 26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारतातील अतिशय खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतामध्ये संविधान औपचारिक स्वीकारण्यात आले, परंतु 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. भारतीय राज्यघटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा सन्मान अधिकार दिला आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश देशातील तरुणांमध्ये संविधानाच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी जागृती करणे हा आहे. भारताचे संविधान बनवण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मोलाचा वाटा आहे. 26 नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून ओळखला जातो. 26 नोव्हेंबर हा दिवस पहिल्यांदा कायदा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याचे कारण म्हणजे 1930 मध्ये काँग्रेस लाहोर परिषदेने पूर्ण स्वराज्याची प्रतिज्ञा पास केली होती. या घटनेच्या स्मरणार्थ कायदा दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2015 रोजी भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर विधान दिन संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. लोकांमध्ये संविधानाविषयी जागृती व्हावी आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. देशात राहणाऱ्या सर्व धर्माच्या लोकांमध्ये एकता समानता असेल आणि सर्व लोकांना कोणताही भेदभाव न करता त्यांचे हक्क मिळावेत म्हणूनच संविधान बनले आहे. भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रस्तावना लिहिलेली आहे, ज्याला भारतीय राज्यघटनेचे प्रस्तावना पत्र म्हणतात. या प्रस्तावनेत ते भारतातील सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता सुरक्षित करते आणि लोकांमध्ये बंधुभाव वाढवते हाच या संविधानाचा उद्देश आहे. या दिनाचे औचित्य साधून पाचगणी व पाचगणी परिसराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पाचगणी या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय अशोक कदम यांनी केले व धम्मवंदना ग्रहण केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार माननीय प्रकाश मोरे गुरुजी, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते सुनील शरद बघाडे, अजय कांबळे, सुधाकर कांबळे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले. तसेच ज्योत प्रज्वलित सन्माननीय पाचगणी व पाचगणी परिसर जयंती उत्सवात कमिटीचे उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते रुपेजी बघाडे तसेच विजय मोरे, माजी नगरसेवक टेके त्याचबरोबर विजय लोखंडे, निलेश सपकाळ व आदी मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान प्रतिज्ञा अजय कांबळे सर यांनी वाचन केले. संविधान दिनानिमित्त सन्माननीय प्रकाश मोरे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास दादाराम कांबळे, भीमराव बघाडे, राजेश मोरी, विकी बघाडे, त्याचबरोबर सोनावणे, नितीन कांबळे, अनिल गंगावणे, राजेंद्र मोरे, राजेश सर, सचिन बघाडे, रंजन कांबळे, नितीन सपकाळ, सुनील रणपिसे त्याचबरोबर महिला व बालके उपस्थित होती. त्याचबरोबर अनेक मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. मी स्काय महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे देखील संविधानानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्काय महाराष्ट्र न्यूज अजय कांबळे सर पाचगणी.